होळी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री हबीब शेख, चेअरमन द जव्हार अर्बन बँक लिमिटेड, सदस्य जिल्हा परिषद पालघर, सदस्य जिजाऊ सामाजिक संस्था पालघर. बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगाव तालुक्यातील खायदेथ श्रीदेव भक्ताचा प्राणप्रतिष्ठा सोहळा वैकुंठवासी हरिभक्त परायण मास्टर बाबा संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण तुकाराम महाराज जेवूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा झाला. प्रबंधभूमी महाराष्ट्र औषधी प्रभाकर सोळंके सह नमस्कार. आपण आता उभे आहोत खायदे येथील वैकुंठवासी हरिभक्त परायण मास्तर बाबा संस्थान या ठिकाणी. येथे नुकतेच बांधण्यात आलेल्या पंचकळस असलेल्या अशा मंदिराच्या आवारात आपण उभे आहोत आणि इथे देवभक्तांच्या प्राणप्रतिष्ठांचा सोहळा सुरू आहे. त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिरावरती सुबक आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतात आकर्षक अशी रोषणाई बघून डोळ्यांचं पारणं फिटल्यासारखं वाटतं आहे. मंदिराच्या रोषणाईबरोबरच आपण मंदिरात असलेल्या सुबक अशा देवभक्तांच्या मूर्त्या देखील बघू. आता चला मूर्तींचं दर्शन घेऊ. आपलं लाईटिंगच्या रोषणाईबरोबरच इथे फुलांची देखील मंदिरावरती आरस सुबक अशी आरस करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता मंदिराच्या सुरुवातीला श्री गणेशांची सुबक अशी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि गणेशाच्या मूर्तीच्या बाजूला इथे नंदीप आणि भोलेनाथ शंकरांची पिंड आहे. त्याचबरोबर इथे श्री विठ्ठल आपल्या दर्शनासाठी सर्वांना दर्शनासाठी हात गर टेकवरती ठेवून उभे आहेत. बाजूलाच हरे कृष्ण बाबा यांची मूर्ती आहे आणि आत परत दुसरा मंदिराचा मंदिर मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर आपल्याला संत मीराबाई भजनात मंत्रमुग्न झालेली आकर्षक सुबक अशी मूर्ती दिसत आहे आणि मीराबाईच्या मागे राधाकृष्ण यांची मूर्ती आहे आणि सगळेचजण मूर्ती बघून दर्शन घेऊन तल्लीन होतात. मीराबाई यांच्या मंदिरातनं बाजूला आल्यानंतर दुसऱ्या मंदिराच्या गाभाऱ्यात इथे राम दरबार आहे. राम दरबारात श्री राम, लक्ष्मण, सीता आणि त्यांच्या बाजूला हनुमान बसलेले आहेत आणि बाजूलाच श्री संत ज्ञानेश्वर महाराज, एका बाजूला संत तुकाराम महाराज आहेत. तर ज्या संतांच्या म्हणजे संत वैकुंठवासी हरिभक्त परायण मास्तर बाबा यांच्या नावाने खायदे गावाची ओळख आहेत त्यांची देखील राम दरबाराच्या पुढेच पंचधातूत असलेली मूर्ती विराजमान आहेत आणि या मास्तर बाबांचं संस्थान आहे आणि ही त्यांची देखणी सुबक अशी मूर्ती आहे. बाजूलाच वैकुंठवासी हरिभक्त परायण नाना महाराज, शंकर नाना महाराज जे की संत मास्तर बाबांचे शिष्य होते त्यांची देखील इथे मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि देखील एक मंदिराचा गाभारा आहे. आपण तिथे आतमध्ये जाऊन बघू. मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर साक्षात पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी आपल्याला उभे दिसतात आणि समोर श्री संत सावता महाराज भजनात पांडुरंगाच्या भजनात तल्लीन झालेले दिसत आहे. मूर्ती बघून अतिशय सुखद असा अनुभव सर्व भाविकांना येतोय. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. खायदे या नगरीमध्ये जो उत्सव चालू आहे त्या उत्सवात महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट रवी महाराज पवार आपल्यासोबत आहेत. ते कार्यक्रमाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील. रामकृष्ण हरी. भगवंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व सर्व संतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये 7 दिवसापासून हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. सर्व संत म्हणजे तिथे मीराबाई असेल, मुक्ताई असेल, प्रभू रामचंद्र भगवान असतील, गोपालकृष्ण असतील, अशा सर्व मूर्ती देवाच्या मूर्तींचा आणि साधू संतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हा आमचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. अतिशय आनंदामध्ये आणि भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. ह्या सप्ताहासाठी सर्व जिल्ह्यातून असते या निमित्ताने श्रीमद भागवत कथेचं पण इथे आयोजन केलेलं होतं आणि त्या भागवत कथेच्या निमित्ताने असेल, अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने असेल, परिसरातील तरुण मंडळी असतील, भाविक मंडळी असतील, 40 गाव असेल, नाशिक असेल, जवळजवळ अशा संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी समाज एकत्रित झाला त्याचा आम्हाला फार आनंद वाटतो आणि अशीच
असाच कृपा आशीर्वाद आशीष सेवा भगवंताचे साधु संतांचे आमच्याकडून व्हावी हीच मास्तर बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी धन्यवाद.